नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंग मध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद यांनी एक नुकतंच नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये महत्त्वाची माहिती तर दिलीच, शिवाय अनेक विद्यार्थी जे TET परीक्षेचा निकाल कधी लागणार त्याची प्रतीक्षा असताना अनेक विद्यार्थी CTET परीक्षा किंवा TET परीक्षा कधी होणार आहे याची चर्चा नेहमी करताना दिसतात. मला वारंवार चॅनलवर ही चर्चा पाहायला मिळते की CTET एक्झाम असेल किंवा TET परीक्षा असेल तर या येणाऱ्या भविष्यामध्ये या परीक्षा आम्ही कशा देऊ शकतो, त्या FER असताना देऊ शकतो का, त्या BED करताना आम्ही देऊ शकतो का, या संदर्भातली प्रतीक्षा आणि नेहमी चर्चा आणि प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राहत असतात. जे विद्यार्थी सध्या BED करत आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच एक आनंदाची बाब असणार आहे. ज्या नोटिफिकेशनमध्ये CTET परीक्षेच्या संदर्भातली आणि TET परीक्षेच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण सूचना जी आहे ती सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी BED करत आहे किंवा DED करत आहे अशा विद्यार्थ्यांना NCT ने एक महत्त्वाची नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे आणि महत्त्वाची माहिती यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो की जे विद्यार्थी FER आहे, जे विद्यार्थी BED सध्या करत आहे, जे विद्यार्थी शिक्षण प्रशिक्षणाचा कोर्स पूर्ण करत आहे अशांसाठी ही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी असू शकते. CET ची ही महत्त्वपूर्ण सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कला भारती आर्ट ऑफ टीचिंगने हा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्यक्षात नोटिफिकेशन कोणता आहे याची सुद्धा माहिती जी आहे या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे. CTET आणि TET परीक्षेला धरूनच जे विद्यार्थी सध्या अभ्यास करत आहे अशांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. प्रत्यक्षात नोटिफिकेशनमध्ये काय म्हटलेलं आहे त्याची सुद्धा आपण माहिती लगेच पाहणार आहोत. हेच ते नोटिफिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी FER आहे किंवा जे परस्युईंग BED किंवा DED करत आहे किंवा टीचर्स ट्रेनिंग हा कोर्स करत आहे तर असे विद्यार्थी जे आहेत ते FER असताना किंवा डिग्री परस्युईंग होत असताना किंवा घेत असताना ते CTET ला FER होऊ शकतात. किंबहुना ही एक सेंट्रलाइज एजन्सी किंवा सेंट्रलाइज संस्था असल्याने हाच नियम TET लासुद्धा लागू पडू शकतो. ही नोटिफिकेशन जे आहे जे 4/8/2022 यांनी या ठिकाणी पब्लिश केलेलं आहे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद भारत सरकारचा एक विधिक संस्थान म्हणून आपण याकडे पाहतो आणि यामध्ये यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, एक संबोधित केलेलं आहे एका व्यक्तीला, डायरेक्टरला, डेप्युटी डायरेक्टरला, आणि त्यांनी सब्जेक्ट या ठिकाणी दिलेला आहे क्लेरिफिकेशन रिगार्डिंग इलिजिबिलिटी ऑफ अपेअरिंग CTET. यांनी यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे की आय एम डायरेक्टेड टू रेफर टू युअर लेटर नंबर. त्यांनी जो काही लेटर दिलेला असेल आणि म्हटलेलं आहे सब्जेक्ट सायटेड म्हणजे सब्जेक्ट नमूद केलेला आहे अबव अँड टू से दॅट द सिव्हिल अपील नंबर जो कोणी ज्यांनी दिलेला असेल त्यांच्यासाठी हे आहे आणि त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे द ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द सेड ऑर्डर इज ॲज अंडर. की पुढे जी काही त्यांनी ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की ॲज पर द डिक्शनरी मिनिंग द वर्ड परस्युईंग मीन्स अंडरगोईंग अँड ऑर प्रोसिडिंग फर्दर. देअरफॉर अ कॅन्डिडेट हू हॅज बीन ॲडमिटेड इन एनी ऑफ द ITC म्हणजे TTC मीन्स टीचर्स ट्रेनिंग कोर्स अँड अंडर गोईंग द टीचर्स ट्रेनिंग कोर्स TTC कॅन बी सेड टू बी परस्युईंग सच रेफर ट्रेनिंग सच टीचर्स ट्रेनिंग कोर्स अँड शाल बी इलिजिबल टू अपीयर इन द TET एक्झामिनेशन इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट दॅट वेदर बाय द लास्ट डेट स्पेसिफाईड फॉर फिलिंग अप द ऑनलाईन फॉर्म फॉर TET एक्झामिनेशन he has in the fact appeared in the examination of the concerned teacher training course and the result is awaited. Pursuing the requisite teacher training course is sufficient to make such a candidate eligible to appear in the TET examination. आता याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की पूर्वी असं होतं की तुम्ही फर्स्ट इयरला असल्यानंतर तुम्हाला TET किंवा CTET फॉर्म भरता येत नव्हता. बऱ्याच वेळेस असं म्हटलं जायचं की सेकंड इयरला असल्यानंतरच आपण CTET किंवा TET फॉर्म भरू शकतो. मात्र एकाने हा प्रश्न विचारलेला होता आणि अपील केलं होतं, त्याला उत्तर म्हणून NCT ने उत्तर दिलेलं आहे आणि उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे परस्युईंग याचा अर्थ असा की विद्यार्थी कोर्स करत आहे किंवा कोर्समध्ये तो सामील आहे किंवा त्याने कोर्समध्ये पार्टिसिपेटेड आहे. तो फर्स्ट इयरला असो किंवा सेकंड इयरला असो तर तो अशा परिस्थितीमध्ये एक प्रकारे परीक्षा जी आहे तो त्या ठिकाणी देऊ शकतो असा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. त्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट जे BED DED विद्यार्थी करत आहे त्यांच्यासाठी नक्कीच असणार आहे. पूर्वी असं होतं
की केवळ सेकंड इयरला असतानाच आपण अपियर असलेला फॉर्म जो आहे तो आपण टीएटी भरूसाठी भरू शकतो. मात्र ही एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांसाठी म्हणूया, जेणेकरून विद्यार्थी फर्स्ट इयरला असताना सुद्धा किंवा जे काही सेमिस्टर तुमचे असतील, फर्स्ट असेल सेकंड असेल, तर कोणत्याही स्टेजवर किंवा कोणत्याही सेमिस्टरच्या स्टेजवर किंवा कोणत्याही फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या स्तरावर आपण एक प्रकारे सीटेट एक्झाम असेल किंवा टीएटी एक्झाम असेल तर ती अपियर करू शकतो. ही महत्त्वाची सूचना जी आहे ती या निमित्ताने आम्ही तुम्हाला देत आहोत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. तुमच्या प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मात्र जाता जाता एक छोटीशी विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. चला तर पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन इन्फॉर्मेशनसह मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.